ही घ्या, माझ्यातर्फे अनुला भेट. बाळाच्या बारशानिमित्ताने काहीतरी द्यायचंच होतं. हे माझ्याकडून अनुला द्या. बरं मालू, आपण ना कामं वाटून घेऊया, म्हणजे ऐनवेळी घाई नको. हिला भरपूर कामं सांगा. हो सांगच ग. आमच्या नशिबात नातवाचा योग कधी आहे कोणास ठाऊक. निदान या बाळाची तरी दुपटी धुईन. चैतन्याच्या लग्नाला किती वर्ष झाली? अगं बोल ना. बरंच बोलून झालं यावर. विमल तू का गप्प आहेस? प्रज्ञा आणि चैतन्याला घेऊन तुझ्याचकडे येईन एखाद दिवशी. नको, मुद्दाम नको आणूस. चालेल ना ती आली तर? हीच पारख केलीस आमची? हा प्रश्न तुझ्या मनात तरी कसा आला? काय काम आहे सर, किती उशीर आणि त्याचा दम खा. आणि तुम्ही रिक्षाने का येत नाही? भाऊ मी डायरेक्ट घरून नाही आलो. मग विसरलात ना? हा सोमवार आहे ना, मी लायब्ररीत जातो कामासाठी. हे बघा, काही पुस्तकं बाइंडिंगला द्यायची असतात, काही ना कवच घालायची असतात. मी बऱ्याच दिवसात पुस्तक बदललं नाही. अशा सभासदांचाही मला हिशोब ठेवावा लागतो. हसलात का? काही नाही, मी किती दंड भरायचा तेवढं सरळ सांगा. भाऊ ही समाजसेवा मी करत बसत नाही. तुम्ही लायब्ररीत या आणि काय ते बघा. बरं, आधी मला सांगा, मला का बोलावलं? हे बघा, तुम्हाला का बोलावलं याची पूर्ण कल्पनातूनच तुम्हाला बोलवलेलं आहे. विसरलात? ओ भाऊ, हवं तर मी विसरल्याचा दंड घ्या, पण आधी का बोलावलं ते कारण सांगा. त्या दंडाचं राहू दे, आपल्याला अनुकडे जायचंय. आपल्याला म्हणजे? आपल्याला म्हणजे आपल्या दोघांना. अहो पण एवढं काय काम काढलं? काही नाही हो, पोरीचा काल घरी फोन आला होता. म्हणाली सकाळी जरा घरी येऊन जाता का? मला सुद्धा बोलावलंय. का? आग्रहाचं निमंत्रण नसेल तर तुम्ही येणार नाही? असं नाही, पण तिला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं असेल तर. तुमची काही अडचण होणार आहे का? हो अडचण नाही, पण मग एवढ्या का अवघडताय तुम्ही? हो भाऊ अवघडत नाहीये मी. तुम्हाला एक विचारू, तुम्ही जोशी साहेबांना का नाही बोलावलं? तुम्ही विसरलात का? काय झालं? अहो आज सोमवार, सोमवार ते गुरुवार जोशाला ऑफिस असत. अच्छा अच्छा अच्छा, आता खरा प्रकार माझ्या लक्षात आला. तुम्हाला अनुकडे एकट्याने जायचं नाहीये, बरोबर? जोशी साहेब नाही तर तांबे सर. नाही तांबे सर, तुम्ही चुकताय. माझ्या दृष्टीने विचार करता जोशा नाही म्हणून तांबे सर असा हिशोब नाहीये. पण खरं सांगतो, जोशा आणि तांबे सर अशी नावं घेताना जोशाचंच नाव पहिल्यांदा ओठावर येणार ना? भाऊ सॉरी, मी दुखावलो तुम्हाला. मुळीच नाही, उलट पूर्ण कल्पना न देता मी तुम्हाला बोलवलं, हे माझंच चुकलेलं आहे. पूर्ण कल्पना कसली? सांगतो,
अनुच्या घरी मला एकटं जायला नको वाटतं. पण का? का म्हणजे काय, तिचा तो एककल्ली तिरसट बाप माझ्या समोर आला तर माझी बोलायची पंचायत होते हो. नाही उगाच माझ्यामुळे त्या घरात तंटा निर्माण व्हायला नकोय. पण असं का वाटतं? अहो तिचे बाबा नक्की काय विचार करतात तेच कळत नाही. आता आता अशा वेळी मी काही बोललो तर भाऊ तुम्हाला बोलायचंय वेगळं आणि तुम्ही सांगताय मात्र वेगळंच. तांबे सर, रायमामुळे कुणाला हातचा गेला आणि वंदूला इचलकरंजीला पाठवायला लागलं असा तिरपाकडा विचार तिथे बाबा करतात. रायमा सध्या माझ्याकडे राहते, त्यात त्या दोघांच्या लग्नाचंही अजून काही ठरत नाहीये. आणि अशा वेळी अनुने बोलावलं म्हणून मी गेलो आणि तिथे बाबा समोर आले तर मी माझा विचार करत नाहीये, अनुचा विचार करतोय. तिचं काय होईल? हा हा असा न संपणारा वाद आमच्यात सुरू झाला तर चला. अनु अगं दूध घेतलंस ना, आता ह्या गोळ्या घेऊन टाक बघू. पुरे गई औषध. माझ्यापेक्षा तुझा डॉक्टरच ह्याचं उत्तर देऊ शकेल. अगो मी काय, मी उपमाची ताबेदार. तुझी आई जाताना मला सांगून गेली दूध घेतल्याशिवाय अनुला गोळ्या देऊ नकोस म्हणून. ताईची वाट बघत असशील तर ताई मुळीच इतक्यात येणार नाही. का? अगं बँकेत जायचंय, तिथून ती सोनाराकडे जाणार आहे. आता का म्हणून विचारू नकोस. थोडक्यात बारशाची तयारी. अगं दागिने काढायचे आणि चांदीची भांडी पॉलिशला सुद्धा द्यायचीत. वंदूशिवाय बारस? खरं सांगू का, तुझी आई अजून सावरलेलीच नाहीये. म्हणजे? अगं ती घोकतीये खरं की वंदूशिवाय बारस होऊच देणार नाही म्हणून, पण भाऊजींसमोर आपलं काही चालणार नाही ह्याचीच तिला शंका वाटते. आणि बाबांशी बोलल्याशिवाय आई ठाम होणारच नाही. पण त्यासाठी ताईला मुद्दामून विषय काढावा लागेल. ऑब्व्हियसली ते इतकं सोपं नाहीये अनु. आणि खरं सांगू, तुझी आई आणि माझी ताई खूप विचारी आहे ग. तू घरात असताना असा वादंग ती घरात होऊच देणार नाही. म्हणूनच मी त्याच्यावर एक नामी युक्ती शोधून काढली. मग सस्पेन्स ठेवणार आहेस की मला पण सांगणार आहेस? सस्पेन्स काय ठेवायचंय, तू जरा थांब. भाऊ आले ना की त्यांच्या समोरच बोलणार आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तू भाऊंची वाट बघतेस तर. अगो बाई अजून आले कसे नाही? ते एकटं येणार नाही, ते नक्की तांबे सर किंवा आईची वाट बघत असतील. अगो बाई म्हणजे अरविंदची आई पण येणार आहेत की काय? तुला एवढं उडायला काय झालं? मावशी तू माझ्या सासूला ओळखत नाहीस?
अगो किती झालं तरी शेवटी बस पुरे. ते नेहमीचे टिपिकल वाक्य मला नको ऐकूस की आपली मुलीची बाजू आहे, आपणच सांभाळायला पाहिजे वगैरे वगैरे. मावशी तुला आईने सांगितलं की नाही मला माहिती नाही, पण माझी सासू तुझ्या ताईला 4 दिवस माहेरवाशीण म्हणून बोलवणार आहे. ती तुझी सासूच करो जाणे. खरंच कधी कधी मला पण आश्चर्य वाटतं ग. मला वाटतं की हे सगळं खरंच माझ्या बाबतीत घडतंय ना. हे मावशी मी पटकन पोहे भिजवते, तू बाईला कांदा चिरायला सांग, भाऊ आले की आपण मस्त पोहे करूया. ते आल्यावर आपण करायचं ते करूच, पण त्या भाऊना मुद्दामून इथे बोलवून तू एवढं काय बोलणारेस त्यांच्याजवळ? खूप महत्वाचं बोलणार आहे, पण काय बोलणार आहे कसं बोलणार आहे ते मलाही माहिती नाही. कमाल आहे तुझी, आता कमाल करायचीच वेळ आली मावशी. माझी बंधू जर माझ्याजवळ असायला हवी असं मला खरंच वाटत असेल ना, तर मलाच काहीतरी करायला हवं. काहीतरी म्हणजे? तेच ठरवायचंय. मावशी मी पटकन पोहे भिजवते, हा आलेच मी. अरे अरे तुम्ही कसं काय अचानक? आणि तुम्ही कुठून आलात? नाही मी अशी एक एक काम उरकत उरकत आली, आताच बँकेतून आले बाहेर. ऍक्च्युली ना आधी सगळी ही कामं बंधूच करायची, मला कधी बँकेत जायची वेळच आली नाही. मग हे असं उदास होऊन का सांगताय? नाही तसं नाही. तसं नाही तर मग कसं? बँकेतले लोक पण हेच विचारत होते. काय? तुमची धाकटी लेक कुठे गेली? इथे नसते का? साहजिकच आहे, आपली बंधू आहेच अशी बोलगेवडी. कोणी एकदा जरी भेटला ना तरी आठवत राहील. माझं काय होत असेल? मला तिच्याशी धड बोलता पण आलेलं नाहीये. आणखी थोडे दिवस. म्हणजे नेमके किती दिवस? हे बघा, आपण आपण असं करूया, आम्ही बारशाची घाई आहे असं दाखवतो, आणि तुम्ही स्पष्टपणे सांगा की जोवर बंधू इथे येत नाही तोवर बारस होणार नाही, आणि मग त्याच्यावरून आपण मोठा वाद घालूया. आणि मग शेवटी बाबांना तुमचा हट्ट मान्य करावाच लागेल. खरंच असं होईल? आपण प्रयत्न करायचं. प्रयत्न? हो प्रयत्नच. आणि जर का तुम्हाला तुमचा आईचा अधिकार हवा असेल ना, तर तुम्हाला अनुच्या बाबांशी खरं सांगते अगदी चिकाटीने भांडायलाच हवं. तर तुम्हाला अनुच्या बाबांशी खरं सांगते अगदी चिकाटीने भांडायलाच हवं. हे बघा, असा विचार करत बसू नका. नुसता विचार करत बसलात ना तर थकायला होईल. त्यापेक्षा तुम्ही माझ्याबरोबर चला. अहो नाही, म्हणजे तसा उशीर झाला आहे, आणि म्हणजे सुवर्णा पण घरी आहे ना, म्हणून काय? पण नाही, ह्यांचा फोन येईल ना, म्हणजे मी अजून घरी कसे पोचले नाही म्हणून काळजी वाटेल त्यांना. त्यांना माहिती आहे मी बँकेत गेले होते ना, म्हणून मला असं वाटलं. हे बघा, तुम्ही असं 24 तास त्यांचा विचार करणं आधी सोडा, तुम्ही मोकळ्या व्हा. चला आपण मस्तपैकी उसाचा रस पिऊया. हा उसाचा रस? हा मग एवढं दचकायला काय झालं?
उसाचा रस, बर्फाचा गोळा, मी विसरूनच गेले हे सगळं. हे असं का झालं माहितीये ना? माहितीये. माझ्यासारखं अनेक जणींचं असंच झालं असणार. आणि मग हे अनेक जणींचं असं होतं ना, म्हणून ते खटकतच नाही. आपल्याला वाटतं हे असंच असतं आणि हेच बरोबर आहे. खरं तर ना, आमच्या सुवर्णाला पण खूप आवडतो उसाचा रस. अहो मग तिच्याबरोबर परत प्या. पण आत्ता चला, हे रसाचं नाव काढलंय ना, माझ्या तोंडाला अगदी पाणी सुटलंय. तुम्ही ना खरंच ग्रेट आहात. म्हणजे सकाळी उठायचं आणि आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःलाच म्हणायचं, आपण किती ग्रेट आहोत. मग बघा किती फरक पडतो तो. तुम्हाला अगदी मनापासून सांगू एक गोष्ट? सांगा ना. मला वाटतं माझ्या अनुप खूप भाग्यवान आहे. तुमच्या घरी आली ते. आता ना मी पण ठरवलंय, आता मी घरी जाणार, मी यांना फोन करणार आणि अगदी स्पष्ट सांगून टाकणार. हे बघा, एकदम अशी घाई करू नका, जरा दम खा. आधी आपण मोकळेपणाने गप्पा मारूया, मग रस पिऊया, मग तुम्ही शांतपैकी रिलॅक्स व्हा आणि मग काय करायचं ते ठरवा. चला मग. अजून कसं नाही आले ते? अगं येतील इतके, ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. मी फोन तरी ट्राय करते. आले वाटत, मी बघते. हा हा बघते. या ना. या भाऊ या. हो बसा. मी आता तुम्हाला फोन करणारच होते. मला पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल. नाही अजिबात नाही. खरंच? अगदी खरं. तुम्ही विचारा मावशीला हवं तर. मी तिला म्हणाले सुद्धा भाऊ एकटे येणार नाही, बरोबर कोणाला तरी घेऊनच येते. अगदी बरोबर ओळख. मग मलाही थोडं थोडं समजतं आता. बसा तुम्ही, पाणी आणते. मी तुमची ओळख करून देते. ही माझी सुवर्णा मावशी, सांगलीला असते. खास बारशाच्या तयारीसाठी आली. आणि मावशी हे आमचे भाऊ काका. आणि हे तांबे सर. मी दहावीला असताना निबंध स्पर्धेसाठी निबंध लिहिला होता संस्कृत मध्ये. तेव्हा प्रथम क्रमांकाचं बक्षीस मी तुमच्याच हस्ते घेतलं होत. तू पूर्वाश्रमीची सुवर्णा धामणकरत नव्हे? हो अगदी बरोबर. तुमच्या अजूनही लक्षात आहे सर? कसा विसरेन? नकळत कोणी येईल अलगत 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 मन मग होई जणू कागद टिप कागद टिप कागद. दिवस निशेच्या घोर तीरावर आयुष्याला येई रंगत सा.